काय मंडळी, विठुरायाला पाहून अगदी पंढरपुरी आल्यासारखे वाटते ना? म्हणतात ना, पुणे तिथे काय उणे. खरंय, हे आहे प्रतिपंढरपूर. पुण्याच्या सिंहगड रोडवरील विठ्ठलवाडीचे पेशवेकालीन विठ्ठल मंदिर. मुळा मोठा नदीच्या काठावर असलेले 175 वर्ष जुने अतिशय देखणे मंदिर. मंदिराच्या भोवती चारी बाजूंनी गडीवाजा भिंतीचे संरक्षण पाहायला मिळते. प्रवेशद्वार आणि भिंतीच्या टोकांवरील नक्षीकाम आणि रंगकाम अलीकडच्या काळातीलच. आत प्रवेश करताच मंदिराची भव्यता लक्षात येते. लांब ओऱ्यांची भक्कम तटबंदी पुण्यासारख्या ठिकाणीही क्वचितच पाहायला मिळते. मंदिरात प्रवेश करताना सर्वप्रथम दर्शन होते ते गणपती बाप्पाचे. बाजूलाच दत्तात्रयांचे छोटेसे मंदिर दिसते. आतील बाजूला गरुडाची मूर्ती लक्ष वेधून घेते. गरुड मंदिराच्या डाव्या बाजूला हनुमानाचे दर्शन होते. उजवीकडे शनीचे दर्शन घेऊन आपण सभा मंडपात आलो. समोर एक समाधी दिसते, संभाबाबा महाराजांची. तर संभाजी गोसावी नावाचे एक परम विठ्ठल भक्त येथे राहत असत. दरवर्षी न चुकता वारी करणाऱ्या संभाबाबांना वार्धक्यामुळे वारीत जमेना. एके दिवशी शेतात काम करताना त्यांचा नांगर एके ठिकाणी अडकला. खोदून पाहतात तर काय, साक्षात विठ्ठलाची मूर्ती. मंदिरात असणारी विठ्ठल मूर्ती तीच. साक्षात भगवंताने दृष्टांत दिल्यावर संभाजी गोसावींनी याच ठिकाणी मंदिर उभारलं आणि तेच हे श्री क्षेत्र विठ्ठलवाडीचे विठ्ठल मंदिर. एकामागे एक असे दोन सुंदर सभा मंडप, चौकोनी गाभारा अशी मंदिराची रचना. आतील सभा मंडपात सुंदर नक्षीकाम केलेला गरुड खांब आढळतो. खांबावरील कलाकुसर आणि वरच्या भागातील गरुडाची मूर्ती मन हरखून टाकते. सभा मंडपात केलेले जयपुरी पद्धतीचे आरसे काम डोळे दिपवल्याशिवाय राहत नाही. आतमध्ये प्रवेश केल्यावर मूळ मंदिराच्या जुन्या रचनेत कोणताही धक्का न लावल्याचे लक्षात येते. जुन्या पद्धतीच्या भिंती आणि दगडी खांब, चारी भिंतींना हवेसाठी दरवाजेही असल्याचे पाहायला मिळते. तुझा आधार रे मला, तूच रे पाठीराखा, तूच रे माझ्या पांडुरंगा, अशी विनवणी तर ही माऊली करत नसेल ना. पांडुरंग आणि रखमाईचे ते साजरे रूप पाहून मन हरखून गेल्याशिवाय राहत नाही. आपसुकच मन विठ्ठल नाम गाऊ लागते.
हे चिदान देगा देवा तुझा विसर न वावा। विठू माऊलीचे दर्शन घेऊन बाहेर मंदिराच्या प्रांगणामध्ये आपण आलो। मंदिर अतिशय भव्य असून बाजूला लांबच लांब ओऱ्या पाहायला मिळतात। मंदिराची स्वच्छता आणि टापटीप लक्षवेधक आहे। समोरच्या भिंतींमध्ये दशावतारांचे दर्शन होते। बाहेरील सभा मंडपात खांबांची सुंदर बारीक कलाकृती मन प्रसन्न करून टाकते। मंदिराच्या देखरेखीसाठी शाहू महाराजांनी जमीन दिली। गाभाऱ्याच्या भिंतीवर सनदपत्र पाहायला मिळते, त्यावरून मंदिराचे बांधकाम 1732 पूर्वी झाले। पुढे निजामाने केलेल्या हल्ल्यात पुण्याची आणि या मंदिराची अतिशय नासधूस झाली। नंतर थोरले माधवराव पेशवे यांनी मूळ मंदिराचा जीर्णोद्धार केला। पेशवाई पद्धतीचे भव्य गढीवजा मंदिर बांधले गेले। उंच दगडी जोत्यावर उभ्या मंदिराच्या मुख्य प्रवेशद्वारावर नगारखाना पाहायला मिळतो। आवारामध्ये 12 महिने पाणी असलेली विहीरही दिसते। आजही गोसावी कुटुंबीय मंदिराची पूजा अर्चा देखभाल करतात। वारकरी संप्रदायाचे आराध्य दैवत असणाऱ्या विठुरायाला मनोभावे पूजणारे अनेक भाविक आषाढी कार्तिकीला येथे जमतात। पंढरपूरला जरी महाराष्ट्रातील भक्ती संप्रदायाचे आद्य पीठ असले तरी या प्रति पंढरपुरातही आजमितीस हजारो भाविक मनोभावे येतात, विठुरायाला आळवतात। चला तर मग मंडळी, आपल्या पुढील पुणे भेटीमध्ये या सुंदर विठ्ठल मंदिराला भेट द्यायला विसरू नका आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी सबस्क्राईब करायला विसरू नका आपले मराठी मॅटर।